अजून चालले नाही राहिले आबा. कोण जाणे काय सुरस नाही काय देव जाणे. आहो हंगाम जरी काढा ते बरं होई जाईन. बट्ट काय देव ना आत्माशी. वय नका तू ना वावर नका आती ये आणि मला रांधाल मदत करू लाग. अरे बेटा मला माहिती शे कामीतलं सोपं नाही रास पण बटा असले आपापला कामे करणार पडतस. माय माली शाळा मा जावाना शे दुसरा पोरा पोरीस नागत रावाना खेवाना मन मन शे पण तुम्ही लोके मला दिनभर गैरा कामेस लावतस. ध्यानच नाही होत तुनवर मने बी ध्यान नाही होती काकू. जाऊ देते मले सांग तू शाळा मने जाई राहिनी जल्दी शाळा ना कपडा घालिये नाही ते तुले शाळा मा जावाले उशीर होई जाईन. मी शाळा मने जाई राहू वावर मा जाई राहू मना बापले मदत कराले मने शाळा मा जा आणि गैर इच्छा शे पण काय करू. तुन नाव काय शे मी देखस मले तुने काही मदत करता येस का बरं. मी आपला गावना शाळाने मास्तरीन बाई शे राधाना नाव मी परत शाळामा टाकाले मदत करसू आणि तिनं पुस्तके आणि कपडाना खर्च बी मीच उचलसू. बाई तुम्हाला विचार चांगला शे पण बहुतेक तुमले वाईट वाटेल. आम्ही 2-3 वर्ष पहिले राधाला शाळा म्हणून उठवलेलं शे तिने आमले गैरी मदत होस. माले तुमनं सर्व म्हणणं पटणं पण यसनं बी म्हणणं खरं शे आमले शेतकरीसले घरना बट्टासनी गरज पडस. काय करूत आमला राधाल घर ठेवणच पडेल. जर तुमनं मन बदलन ते मले सांगशा. येस मी चला येस मग मी. मला असं वाटणं होतं की आता मला शाळामा जाता येईल. तुले शिकणं शे का परत शाळामा जाणं शे का. हा मला शाळामा जाणं शे. मला असं वाटतं की आपण राधाला शाळामा जाऊ देवाले पाहिजे. तुम्ही सांगेल शे ना मी नाही येतील शाळामा जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही वावरनं काम कोण करीन. ती काय जिंदगीभर आपल्या बरोबर आठे राहू शका. अरे तुन बाप बरोबर म्हण राहणार राधाना चांगला करत असतील शाळा माई उठाडेल छे. मुंबईला जाईल म्हणा एक दोष शे त्यानातून मन बोलणं होईल मन करता त्यांनी काम देखील ठेवले जल्दी जाणं पडेल मला. काय तुला जाणशे पेन जो गे राहण्यात दर पहिले आपण सगळा मिसन पेनाकडे जायचं तुला माहीत नाही का. मोठ्याला कामे तर करायला जाईल शेतच बाकी ना कामे तुला करता येतील. मी राधाना भविष्याना विचार करायनू. भविष्य
आमनावर जितलं रंजित करायन आमनी पै पै जमाडेल पैसा एक दिन तीन लगन मला दिसत मी काल दिन शकायला नाही गेलो मले माहिती शे तुमले पटी नाही राहिना जेच आपल्या करता चांगलं शे तेच मी कर राहिनो बरच आहे त्या माणसासनी तुम्हाला अर्ध्या आण गई आणि त्या तुमले दवाखाना लई गयात आता तुमले डॉक्टरने आराम करायला सांगेल शे अरे मार बाबा बाबा बाबरे अरे बाबरे काय काय सांगणं नाही पेरणे जोगी घ्यात अजय कर निघ्या बरं अजयले परत बोलायल्या जर तेल माहिती पडणं तुम्ही आजारी शेत तो परत ही जाई आणि तो तेच चुकी कबूल करीन का मन सारखं जिद्दीश येतो अजयनी जडेल पैसा आपण मजूर लावा करता वापरसूत पण याना अर्थ काय विनते मग माहिती अजयला नको सांगजो राधा मी तुले काही दिन तुन शाळा मनी देखू राहिनू सर्व ठीक शे ना हा थोडे अडचण शे मना बापले लागे जायल शे आणि वावरनं काम तेसनं रिवत नाही मनीसन माले तेसनी मदत करणी पडस बर जर तुले टाईम होई ते दर आपताना शनिवारले तू मन घर शिकवणीले येत जायजो त्यांमुळे तू अभ्यास बुडावनी हा जवळ मी शाळामा परत येसू ते अभ्यास मागे राहावनी वा चांगले शे दर्शनी वारले कवाय बी येत जायजो बघूया चालेल.
आबा या मजूर रावापेक्षा अजय बावलेच बोलायले चांगलं राही. आई अजयनं चांगला साठेच शे त्याला परत बोला सुत ते लोक काय म्हणतील. अजय भाऊ परतू ना तर मी शाळा मापे जाऊ शकस. नाही मी जे ठरावं ते ठरावं. काय बाई नरादा. काय नाही बाई मी तर गैरी खुश होतो की मला बी दुसरा पोरस नागत शाळामा जावाल भेटी. पण जवळच ना मना बाप पड गया आणि त्याला लागणं तवय मला समजणं की मना भाऊ अजयने दाडेल पैसा त्या वावरमा खर्च कर रांतात ते काय मला पटत नाही. काय काळजी करू नको बट्टन एम म्हणजे. आभारी शे बाई. मी असं करस मी तुना परिवारना करता गुरु येशुदेव जोगे प्रार्थना करसू आणि तू तुना मायबापवर ध्यान ठेव कारण त्यासले तुनी गरज शे. तुमना गुरु. येशू मना गुरुज नाही तर देव बी शे. देख काही वरीस पहिले मना जीवनमा अशी परिस्थिती होती की मले मनी लाज वाटे तवय मले येशुदेवना बारामा समजणं तवय त्यांनी मन जीवन बदली टाक यांकरता मना विश्वास शे तो मनी काळजी करस आणि म्हणून मी त्यालेच मानस आणि त्यानेच प्रार्थना करस. तुम्ही मन करता येशू देवजोगे प्रार्थना करशात का ब नाही. ये मी प्रार्थना करस. प्रभू येशू मना विश्वास शे तू राधाना परिवारनी मदत करशी आणि त्यासना मान राखशी. कृपा करी सन त्यासनी मदत कर आणि चांगली वाट दाव. वरीच जनतेंनी घेईन इथलाच पैसा शेत जर हंगाम चांगला नाही उन्हा ते सर्व काही नेमन होई जाई. देव आपला वाली शे. माय आबा अजय भाऊले आमना तुम काहीतरी बोला ना शे. त मनकडे वाईट बातमी शे. ज्या कंपनी मा मी कामले होतो ती कंपनी बंद पडी गई. आते मले काही काम नाही. काय आते कस काय होईन. दुसरं काम लागत नाही तर लोक मी मन मित्रान घर असो. बेटा स्वतःनी काळजी कशी लेशी. आते मन चिंता करू नका. राधा तू शाळामा जात जाय अभ्यास करत जाय. मी तुनी फी भरा करता काय भी उपाय करसू. मी काव कर तुनी असं. पैसा मजुरी काम पडतील. ठीक शे आते पाणी चालू करा. पुरा वावरमा एक सारखं पाणी जावायला पाहिजे. आते समायसन बर येर घरी खोलशे. ठीक से काम होई गे परत आम्ही कापणीला आगामले असू. तुना बाप थोडा जिद्दी शे तरी बी तुले घर येलास परवडी. हा आतेच राहता घर उनी तिला तुन सांगे बोलना शे. हॅलो टेलिफोन कट करी टाकाव माय. असं का ब कर त्यानी. मी काय कर कि तू मन सांगे असा वागिराय ना.
पिऊनात तुम्ही पिऊ रे मे तुला काय अडचण शे नाही पहिले तर कवायच तुम्ही असं पिऊनात नाही मन पेन जाकामा काय अडचण शे आम नजर पैसा नाही शेत बँक ना कर्जामुळे आपलं घर जप्त विजय आपण रस्त्यावर लागस आपली कामा काय जत रे बाई मनी शिकवणी लेवाबद्दल मी तुमने आभारी शे ठीक शे काही चिंता नाही जवय मी ऐक की तुले शाळामा येता येवावनी तवाज मी ठराव की तुले अभ्यासमा मागे पडू देवावनी बाई तुम्ही इथल्या कशा चांगल्या इथलं सोपं नाही आपला टाईम फुकटमा दुसऱ्याला कोणी देस असं शे की मना येशुदेवना शिकवणमा तो आपल्या शेजारीवर प्रेम करायला शिकाडस मले असं वाटस की मना घरनी आबरू जावासारखी शे परिस्थिती इथली वाईट शे की मना भाऊ अजय आठी नाही शे बापले गैर लागी जायल शे आणि मले शाळा माईन उठाडिलेल शे मना घरवर जप्ती बी येऊ शकस असं कसं घडी राय ना आमना परिवारमा हाय दुनिया मना परिवारना विरोध मा काबर शे बाई मले तुमना एवढं वजं टाकणार नाही शे मले माफ करा नाही नाही ठीक शे मी समजू शकस आपण असं करू मी जडे सत्संगमा जास तडे तू मन बरोबर येशी का बर बाई मी तुम्हा बरोबर येसो येशू ना कसं कार्य शे एकदम चांगलं शे ना लय सुख पडणं तार मा सुख शांतता सर्वासले नमस्कार मी तुमले राधा नि ओळख करी देस ती मनी विद्यार्थिनी शे आणि ती मनाज गाव महाराज नमस्कार मंडळी जय येशू प्रभू येशू ना मूल्य नावा नाव मा मी तुमना स्वागत करस राधा तुने भी स्वागत करस देव न वचन मनास तुम्ही जगना प्रकाश येतस आखो देवन वचन आई भी मनास सोनाना धूपन्या वाट्या पवित्र लोकसना प्रार्थनाले दर्शवतस देखा मंडळी आपण प्रभू येशूना आराधना आणि स्तुती करता एक गाणं म्हणसूत आणि आता गाणांना बोल शेतस ओ मना येशू तो खूप चांगला देव मना दयाळू शे ओ मना येशू तो खूप चांगला देव मना दयाळू शे पवित्र ग्रंथमा लिखेल शे देवनी जगवर एवढी प्रीती करी की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र आमना करता दी दिना याना अर्थ काय आम्ही देवनी आज्ञा नाही मानी आणि जित्ता आणि खरा जो देव जो एकच शे त्यांना जोगेथून दूर व्हाय जाईल होतो देवना ग्रंथमा लिखेल शे पापनी मजदूरी मरण शे पण आमना प्रेमळ दयाळू देवले आम्ही पापमा मरी जावोत असं वाटत नाही
आमना सगळा पुण्यना कामे बलिदान या आमले वाचाडू शकतस नाही. येशू जो पवित्र शे त्यांनी आमना पापे स्वतावर लिदात आणि आपला करता बलिदान व्हाई गया. जवळ आमले समजस की आपण पापी शेतस आणि आपला पाप थून पस्तावा करतस, प्रभू येशू देववर विश्वास ठेवतस, तवय देव आमले आपना पापनी क्षमा करस आणि आपले शुद्ध करस. देव आमले नुसती माफी देत नाही तर आमनी लाज दोषीपणा भीतीले भी दूर करस. येशू प्रभूनाद्वारे देव आमले तेना कुटुंबा दत्तक लिलेस. शेकानी आमना घडणार अद्भुत प्रेमी देव, जवय आम्ही तेनी प्रार्थना करतस तवय तो ऐकस आणि आमनी मदत करस, कारण की तो आमनावर प्रेम करस. जेने आपला एकुलता एक पुत्र आमना करता दीदी ना, तो देव आमना पाहिन कोणती भी चांगली वस्तू रोखी धराव नाही. या आपण सर्वजण प्रभू येशूनी स्तुती आराधना सदा सर्वदा करत राहू. गुरुजी मने तुमले विनंती शे, तुमले जर टाइम हुई तो मना बाप संगे बोला. या दिन मा तो गैर अडचणी मा शे, मला असं वाटस या शिकवणी त्याला मदत होई जाईल. बर, मी वेळ काढी सण त्यासले भेटाना प्रयत्न करसु. ठीक आहे गुरुजी, येते सण. नमस्कार. नमस्कार. प्रभू येशू देव, कृपा करी सन्मान बापने मदत कर, जल्दी चांगलं होवा करता त्यांनी मदत कर. त्याला जास्त चिंता काळजी करू देऊ नको. प्रभू येशू मन भावनी भी मदत कर, त्यांनी भेट आमनाशी होऊ दे. हिरालाल इथेच राहतात का? काय नाही, मीच हिरालाल. मी ग्रामीण बँकेतून आलो आहे. हिरालाल दादा, तुम्हाला बँकेचे हप्ते लवकरात लवकर भरावे लागतील, नाहीतर आम्ही तुमच्या घरावर जप्ती आणू. असं कसं विन देखील तुम्ही? आम्हाला असं वाटत काही महिना बाकी होती नांदावाला. ठीक आहे, परंतु जर तुम्ही लवकरात लवकर हप्ते भरले नाहीत तर एकाच वेळेस भरण्यास तुम्हाला जड जाईल. बरं बरं, आम्ही जलदीच भरतो, आम्हाला थोडा टाईम द्या. आपण काय बी करीसन या हंगामावर बँकना हप्ता फेड टाकसूत. माय, मी आपल्या घरून ता प्रार्थना कर राय नू. छिमाबाई येशू देवले मानस आणि तिने सांगेल शे की तू आपली मदत करीन. चालीन या परिस्थितीमध्ये जो कोणता देव आपली मदत करीन त्यांनी मी प्रार्थना करायला तयार शे.
भी कई फायदा है नहीं। काय काय दखण मध्ये अर देवबा हाय काय होई राय ना मी काय करते मला भोगणं पडे राय ना तुले कसाने काळजी शे आता कोणचाच गोटला अर्थ नाही आय बट ती पोट्टी मुडी राहिना काय बोली राहिना तुम्ही तिने काय चुकी शे ती कधी तुले तीन करता आज आमले सडग्या आता ती शाळा बघ नाही शे नाम ना करता काय जोड नाही आबा मला माफ कर मला कवायच वाटलं नाही असं होईल ते तिथे एक धाकली पोरशे ती ना तुम्हाला संताप काढू नका प्रभु येशू देव जर आमना परिवार ने आबरू राखानी शक्ति तुना मा हुई ते कृपा करी संकाई तरी कर आमना परिवार ले एकत्र कर आमले तुनी गरज शे तुनी गरज शे तुनी गरज शे मी घरतून पहिल शे मला असं वाटस मना परिवार मन बिगर भी सुखी राहू शकत पण मी आता येशू देव जोके प्रार्थना करेल छे मला माहित नाही काय व्हायन ते पण मला शांती वाटणी आते भी वाटी राहिनी कोणी भी सांगे हाई भयंकर शे काहीच बरं नाही शे मला असं वाटत सर्व काही ठीकठाक होई जाईल बरोबर शे ये मधमा रात बराडे राय सकाळले घर चालली जायजो राधा कोठे होती तू मी कवच नाही ढूंढी राहीन तू मला माफ कर राधा मन काम सुटानंतर मला असं वाटणं की मी तुमले देल वादा तोड राहीन तू तुमले तोंड दाखडाने बी मला लाज वाटत राहीन ती भाऊ मला तुने गैरी याद आहे मले भी तू नहीं गई रही यादे
मला तुनी गैरी काळजी वाटी राहती. ओ माय मी बरी शे. मी घरतून चालले गे तू म्हणशील मला माफ कर. आते असं कवायच कर्ज नको. हा आबा मनावरी चुकी होई गई. तुमना सर्वांना अपमान करायला मना विचार नाही होता. मला माफ कर आबा. मला माहिती तू चांगलंच काम करा करता गेता. मी तुले माफ करस. मी गैरी खुश आहे. आपण बट्टा एक होई होत पण आपण वारणा बारा मग काय कराना. आपण जे करसो ते बट्टा मी संग करसो. मी तुमले शब्द देस की मी तुमना बरोबर असू आणि तुमनी मदत करसू. राधाने मला सांगावं होतं, शेमाबाईंचे तिला सांगावं होतं ना, ते थोडं नॅरोशी. मी अजूनपर्यंत कवच असं देवबद्दल ऐकलं नव्हतं. तर आमना मानबी राखस आणि लाजबी वाचाळस. हां येशुदेव मग अशी शक्ती शे, मना भरोसा शे, तुमना करता बी तो तसाच करीन. पण तुम्ही बी येशुदेववर पुरा भरोसा ठेवायला जोईजे. मला माहीत शे, म्हणजे मी पहिले ना चुकण्याने लिहिले. मले बराच लोकांनी सांगले पापनी माफी करता बलिदान देणं पडस. मी बी पहिले मना जीवनमा असाच बलिदानना शोध करी राहीन तू, जो आमना पापनी क्षमा करी. पण मला समजणं की त्यांकरता फक्त येशुदेवनं बलिदानच पुरशे. त्यांनी स्वतःनं बलिदान दिनं आते फक्त आपला पापे त्यांना समोर मानी लावायला पाहिजे. असं मी पहिले कवच ऐकलं नाही होतं. बहुतेक दरम्यान परिवारनं कल्याण जे जर तुम्ही येशुदेव जोगे येशात तर नक्कीच तो तुमनी मदत करी. बरं आप्पा येस मी आते भेटू परत.